रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्याबरोबरच जनतेच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलाला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने दलाच्या ताफ्यात आता नवीन अद्ययावत वाहने सामील झाली आहेत। त्यामुळे जिल्हा पोलीस दलात अत्यंत आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे। रायगड जिल्हा पोलीस दलास जिल्हा नियोजन समिती रायगड व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जवळपास 3,71,38,000 निधी उपलब्ध झाला आहे। यामध्ये 22 मोटर सायकल व 20 चार चाकी अशी एकूण 42 वाहने दाखल झाली आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 20 चार चाकी वाहने व 22 दुचाकी गाड्या मिळालेल्या आहेत। या नवीन वाहनांचा वापर जिल्ह्यातील गुन्हे नियंत्रण, जनतेची मदत व सुरक्षेसाठी अधिक उपयोग होईल। पोलीस दलाच्या कामकाजाला या अद्ययावत व सुसज्ज वाहनांनी गती मिळेल असे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले। रायगड जिल्ह्यासाठी डीपीसी करून 19 फोर व्हीलर आणि 22 टू व्हीलर गाड्या मिळालेल्या आहेत। या गाड्यामुळे मोबिलिटीसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि घटनास्थळी तुरंत पोहोचण्यासाठी अत्यंत फायदा होणार आहे। यामुळे गुन्हे नियंत्रण करण्यासाठी, त्याचबरोबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी तुरंत घटनास्थळी पोहोचण्यासाठी याचा अत्यंत फायदा होणार आहे आणि रायगड जिल्हा पोलीस दलाचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकतं। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अधीक्षक अशोक दुधे यांनी जिल्हा नियोजन समितीचे आभार मानले। पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस दलाला अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी नवीन मिळालेली वाहने अधिक उपयुक्त ठरतील असे सांगितले। गेल्या 2 वर्षापासून पोलीस दलाला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा नियोजनमधून जवळपास 3.5-4 कोटीचा निधी या गेल्या 2 वर्षामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे। यामध्ये जिल्हा नियोजनचे सर्व सदस्य असतील यांनी सहकार्य केलं, पण त्याचबरोबर मुंबई आपले पोलीस अधीक्षक दुधेसाहेब असतील, जिल्हाधिकारी असतील, यांच्या पुढाकाराने आणि सगळ्यांच्या सहकार्याने गेल्या 2 वर्षामध्ये आपण जी काही वाहनांची मागणी होती किंवा जी गरज होती ती आपण जवळपास पूर्ण केलेली आहे। यंदाच्या वर्षी आपण अधिक रीत्या ही यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सागरी किनाऱ्यावर जी आपल्याला सुरक्षा आणखीन सक्षम करण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून आपण उपाययोजना करणार आहोत। पण आज जवळपास 22 वाहनांचं लोकार्पण झालं, याआधीसुद्धा गेल्या वर्षीसुद्धा जवळपास त्याहूनही अधिक वाहनं आपण उपलब्ध करून दिली। त्या गेल्या वर्षी 15 वाहनं आपण आणि त्याचबरोबर दुचाकी वाहनंसुद्धा आपण उपलब्ध करून दिली आणि यंदाच्या वर्षीसुद्धा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आपण भर ही निश्चितपणाने करणार आहोत। यामध्ये जिल्हा नियोजनमध्ये असणारे दोन्ही खासदार महोदय असतील, आमदार महोदय सर्व असतील, परिषदचे आमदार असतील, सदस्य असतील, सगळ्यांनीच त्यामध्ये सुद्धा कधीही कुठलीही अडथळा न आणता एकमताने आम्ही हा जिल्हा नियोजनमधून निधी हा पोलीस विभागाला उपलब्ध करून दिला। मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री अशोक दुधेसाहेब, त्यांचे सर्वच सहकारी, त्यांचे टीम यांचेसुद्धा या निमित्ताने मनापासून अभिनंदन करते। रायगड जिल्ह्याला आणि आपल्या पोलीस दलाला गेल्या 2 वर्षापासून पुरस्कार हे मिळत आहेत आणि पुढेसुद्धा अशाच पद्धतीनं यश मिळत राहो आणि विभागाचं काम अधिकाधिक सक्षम करण्यामध्ये जे काही शासनाकडून सहकार्य लागेल ते आमचं करण्याचा प्रयत्न असेल। आज पोलीस ग्राउंड असेल, इथंही आपण चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण केलेलं आहे। मधल्या कालावधीमध्ये आपण हॉलचंसुद्धा त्या ठिकाणी लोकार्पण केलं, नवीन तिथेही काम आपण केलं। या व्यतिरिक्तसुद्धा स्टेज असेल आणि इथली काही सुविधा असेल यामध्येही अधिक आपण भर पाडणार आहोत आणि त्याचबरोबर पोलिसांची जी जिल्ह्याच्या मुख्यालयातली वसाहत आहे याचाही प्रस्ताव आम्ही शासनाकडे त्याचा पाठपुरावा करत आहोत। त्यामुळे इथेही मोठ्या पद्धतीची चांगली वसाहत ही निर्माण व्हावी, जुनी जी इथली इमारत आहे याचं डिमॉलिशन करून तिथे आणखीन काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर दिघी असेल, मसळा असेल आणि पोलीस दलाला अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यास राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे तटकरे म्हणाल्या। पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमास आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, गुन्हे अन्वेषण प्रभारी निरीक्षक दयानंद गावडे आदिसह पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी मान्यवर उपस्थित होते। धम्मशील सावंत, लोकशासन न्यूज, रायगड।